शिवसेनेचे जे प्रमुख योजना आहेत दोन, तर त्याचं ऑफिस बारामतीला असावं नाही तर इकडे कुठेतरी असेल तर सुखद असावं, म्हणजे थोडस ते तुम्हाला सोपं पडेल असा एक प्रस्ताव आम्हाला शिवसाहेबांनी तिथं मांडलेला आहे. सुप्रिया येतील, ताई सुद्धा तिथे येऊन मुद्द्यावरच बोलत आहेत त्यांचं, आणि ताईचं मत आलं सत्कार मी नंतर घेईल, पण मला आधी लोकांचे प्रश्न मार्गी लावायचे, म्हणून सुप्रियाने ही बैठक ठेवली. अशा पद्धतीने येत्या काळामध्ये आता आपल्याला काम करायचं. ज्या गावाला इच्छा आहे नाही मागणी आहे अशा गावाला पाईप द्यावी. ज्यांना फक्त अस्थिरीकरण करून पाहिजे असेल तर ती आपल्याला अस्थिरीकरण करून देता येईल. गेट बऱ्याच ठिकाणचे ना दुरुस्त आहेत, ते आपल्याला द्यावे लागतील, दुरुस्त करावे लागतील. सोलारचा प्रस्ताव सरकारकडे पडून आहे, त्याचा एक पाठपुरा आपल्याला करावा लागेल, आणि त्या सोलारच्या प्रस्तावातून लाईटचं बिल तर कमी झालंच पाहिजे, पण पाईपलाईन मेंटेनन्स असेल नाहीतर अस्थिरीकरण मेंटेनन्स असेल त्यासाठी सुद्धा अतिरिक्त पैसा जर मिळाला तो पैसा वेगळ्या अकाउंटला घेऊन त्याचा पैसा हा कुठेतरी या योजनेसाठी वापरला गेला पाहिजे असं लोकांची इच्छा आहे. मेन लाईन लिकेज आहे ती नीट व्हावी. पावसाळ्यामध्ये म्हणजे आत्ताच्या काळामध्ये अतिरिक्त पाणी जे नदीने सोडलं जातं ते तसं न करता कणातीचं सोडून इथं शेड जिथं कुठं तळी आहे या योजनेवर ती सर्व तळी सर्व गावांनी भरून घ्यावी अशी लोकांची इच्छा आहे. पोट झाल्या बऱ्याच गावांमध्ये ना दुरुस्त आहेत, त्या नीट कराव्या लागतील. जो काही कोटा आपल्याला या योजनेसाठी मंजूर आहे त्या कोट्याचं पाणी हे मिळालंच पाहिजे. तसंच चार वेळा जर त्यांना असेल पाणी सोडणार म्हणजे सोडणार, तर इथं एक टाइम टेबल लोकांना कुठेतरी दिलं गेलं पाहिजे, आणि त्या टाइम टेबल प्रमाणे लोकांना कळलं पाहिजे पाणी कधी येतंय कधी सुटतंय. उगाच त्याला फोन कर असं काही होऊ नये अशी लोकांची इच्छा तिथं आहे.